उल्वे नोडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश मालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप बिहार प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष फुलसिंग, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र तिवारी, गवानग्राम पंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सुधीर ठाकूर, वसंत शेठ पाटील, युवा नेते निलेश खारकर, आशिष घरत, विशाल म्हात्रे, गणपत हेगडकर, स्वप्नील म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी उले नॉर्थ सेक्टर 18-19 मधील अद्वेश महतो, बबिता, रमेश शर्मा, मुन्ना शर्मा, रमेश शर्मा, राहुल चौधरी, महेशचंद दिवाडकर, लवकुश कुमार, मानिकचंद वर्मा, संदीप चौधरी, रवी कुमार, व्ही करप्पेया, वीरेंद्र राऊळ, रोहित कुमार, अशोक कुमार, संचित चौधरी, प्रवीण कुमार, संदीप प्रसाद, दीपक रावत, विजय रावत, रवी कुमार, सुजित कुमार, विमल नेगी, गौतम रावत, सोनू यादव, अर्जुन मदिशिया, विकास यादव या राष्ट्रवादीच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. अवधेश महतो हे राष्ट्रवादीचे या उत्तर भारत विभागाचे अध्यक्ष होते. ते आणि त्यांच्याबरोबर शर्माजी, मुन्ना शर्मा, रमेश शर्मा, चौधरी अशा अनेक कार्यकर्त्यांनी आज या भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे. मुरण विकास गटाचा मतदारसंघात आणि त्याच्याबरोबर उर्वा नोडमध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. श्रीधरजे माझे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे. आता उत्तर भारत, दक्षिण भारत, सर्व भारत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज चांगल्या प्रगतीपथावर आहे आणि म्हणून आपण एका जगातल्या सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश केल्यामुळं तुमचं सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, तुमचं हार्दिक स्वागत करतो.